गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडगळजुन अंतर्गत ग्राम राका येथे कुणबी समाज राका व ओबीसी संघर्ष कृती समिती सडगळजुनीच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुण्यतिथी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा 22 व 23 मार्चला संपन्न झाले. या औचित्याने दिनांक 22 ला विद्रोही समाज प्रबोधनकार श्री भगवानजी गावडे अकोला यांच्या प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माननीय दिनेशजी हुकरे अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती सडगळजुनी तथा माननीय बबलूभाऊ कटरे अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा. तर मा भूमेश्वरजी चव्हाण अध्यक्ष ओबीसी सेवा संघ सडगळजुनी, माननीय भैयाजी लांबट राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, माननीय मधुसूदनजी दोनोडे माजी उपसभापती सडगळजुनी, माननीय पुष्पाताई खोटेले ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्ष महिला गोंदिया, माननीय विलासजी चव्हाण उपाध्यक्ष ओबीसी गोंदिया जिल्हा, माननीय अशोकजी लंजी उपाध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा, माननीय किरणताई हटवार महिला अध्यक्ष ओबीसी सडगळजुनी, माननीय उमरावजी गहाणे कार्याध्यक्ष ओबीसी सडगळजुनी, माननीय रंजुताई भोई तालुका महिला सचिव ओबीसी संघर्ष कृती समिती, माननीय माधवरावजी तरोणे सामाजिक कार्यकर्ते सडगळजुनी, माननीय केवळरामजी रहिले सर सौंदड, माननीय मेंढेजी तंटमुक्ती अध्यक्ष राका, माननीय विवेकानंद राऊत सौंदड ग्रामपंचायत सदस्य, माननीय अनिलजी मुनेश्वर अध्यक्ष तालुका पत्रकार संघ सडगळजुनी, माननीय राजेशजी मुनेश्वर तालुका कुणबी कृती समिती प्रसिद्धी प्रमुख, माननीय बबलूजी मारवाडे तालुका कुणबी कृती समिती व तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती प्रसिद्धी प्रमुख, माननीय सुधीरजी शिवनकर पत्रकार राका व अन्य पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवानजी गावडे यांनी ओबीसी समाजातील नागरिकांना जागृत करण्याचे काम आपल्या कीर्तनातून केले. यावेळी ग्रामवासी तब्बल 3 तास कार्यक्रमाचे आनंद घेत होते. यावेळी गावडे यांनी कुणबी समाजासह संपूर्ण SC ST व ओबीसी समाजावर झालेल्या व होत असलेल्या अन्यायावर उघडपणे उल्लेख करीत मार्गदर्शन केले. तर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याविषयी सुद्धा खरे मोलाचे मार्गदर्शन आपल्या वाणीतून केले. त्यांनी सांगितले की जगातील सर्वात पहिला भगवान गौतम बुद्धाचा पुतळा अनाथपिंड या तेली समाजातील बांधवाने बांधले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा भाई माधवराव या कुणबी समाजातील बांधवाने बांधले. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना आपण सर्व एक आहोत, मात्र आपली दिशाभूल करणारे निवडक काही लोक सत्ताधारी हाती घेऊन आपली दिशाभूल करीत असल्याची ते आपल्या कीर्तनातून बोलत होते. हिंदुत्व पुन्हा पूर्णा माझ्या कुणबी समाजाच्या माणसानं, त्यांचं नाव आहे भाई माधवराव बागा, यांनी बाबासाहेब जिवंत असताना पहिला पुतळा उभारला. गौतम बुद्धाचा पहिला पुतळा कोणी उभारला? जेतवन बुद्ध विहार, जेतवन जेतवन कुणी तेली समाजाचे, त्यांचं नाव आहे अनाथपिंड. या गावात माझे कुणी तेली बांधव असते, अरे माझ्या तेली भावांनो, गौतम बुद्धाचा जगातला पहिला पुतळा तेली समाजाच्या माणसानं, त्यांचं नाव अनाथपिंड, बौद्ध ग्रंथामध्ये त्यांचं नाव आहे. तर काय कमाल आहे, आपण एक आहोत, एक आहोत, आपण सगळे एक आहोत.